या घडीची महत्त्वाची बातमी आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये बॅनरबाजी पाहायला मिळतीये. मवियाच्या बैठकीत बॅनरमधून सरकारवर टीका करण्यात आलेली आहे. शेतकरी प्रश्न, आरक्षण, कायदा सुव्यवस्था यावर टीका केली जाते. बॅनरवर ट्रिपल इंजिन सरकारच्या विस्कटलेल्या एक्सप्रेसचे डबे दाखवत निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी कल्पना नळसकर यांनी. मी उभ्या आहे रवी भवनमध्ये, जिथे महाविकास आघाडीची बैठक आहे. आणि या बैठकीच्या ठिकाणी आपण बघू शकतो की वेगवेगळे पोस्टर्स इथे लावण्यात आलेले आहे. सगळ्यात मोठं पोस्टर इथे दिसतं आहे, पोकळ घोषणांचा धूर, त्याच्यामध्ये ड्रग्ज निर्मिती, प्रदूषण, आरोग्य यंत्रणा, महिला सुरक्षा, दुष्काळ, महागाई, पेपरफुटी, उद्योग, वर्षभरामध्ये जे काय घोळ झालेले आहे त्याचं इथे मेन्शन केलेलं आहे. आणि इथे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे ट्रेनवरती जे आहेत ते इथे फोटो लावलेले आहेत. आजारी सरकार असं अजितदादाच्या तिथे लावलं आहेत, तर खोके सरकार मुख्यमंत्र्यांच्या तिथे लावले आहेत, तर उपमुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस यांच्या तिथे जाहिरातबाजी सरकार असं लिहिलेलं आहे. आणि सोबतच पुष्कळसे जे मजकूर जे आहेत ते मंत्र्यांच्या नावाने इथे लिहिलं आहे. ज्यांचे ज्यांचे स्टेटमेंट जारी झाले होते ते आपण बघू शकतो की कोण कोणास म्हणाले असं बाळ तानाजी असं खाली लिहिलं आहे. आणि आपण मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाही. नोट डिस करायचं म्हणजे करायचे, मी सांगेल तेच करायचं असं बाळ तानाजी असं लिहिलेलं आहे. तर पुढे इथे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं पोस्टर आहे. आणि वरती मीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, अजितदादा पवार तर देवा मौचा होणार मुख्यमंत्री असं चंद्रशेखर बावनकुळे असं प्रत्येकाचं कोट करून मोठमोठे पोस्टर्स इथे लावण्यात आलेले आहे. तर बाजूला रामाचे दास म्हणून मराठा समाज जेव्हा एकनाथ शिंदेंच्या अंगावर आला तेव्हा नेमका अजितदादांचा डेंग्यू झाला असं लिहून कोण कोणास म्हणाले करून असं वेगवेगळ्या नेत्यांच्या नावाने जे आहे ते लिहिलेलं आहे. नंतर गोगो मास्टर, सर्व भाविकांनी माझ्यासाठी प्रार्थना करावी, हे महादेवा मला मंत्री करा, अशा पद्धतीने ज्या ज्या मंत्र्यांनी सत्तेमध्ये आहेत त्यांनी जे जे स्टेटमेंट केले होते त्यांच्या नावाने या संपूर्ण बैठकीच्या ठिकाणी अशी पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे. या सगळ्यांचे पडसाद मात्र तिथे आपल्याला पाहायला मिळतील, त्याची ही झलक आज बैठकीनिमित्तच हे पोस्टरवरून दिसून येत आहे. कल्पना नसकर सूर, लोकशाही मराठी, नागपूर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.